गाडीत जीव आहे माणसाचा, गाडी पाण्यात अर्धी. सो येस, याचं फ्रस्ट्रेशन बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल. मला फक्त सांगायचंय की प्लीज जोपर्यंत खूप अर्जंट नाही आहे तोपर्यंत बाहेर पडू नका. एस्पेशली दोज ऑफ देम हू आर फ्रॉम मुंबई, खूप ट्रॅफिक आहे, खूप कंजेशन आहे रस्त्यांवर आणि खूप पाऊस आहे. आणि मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते फ्रंट कॅमेरा ऑन करून एकच मिनिट. सो हे ट्रॅफिक पूर्ण जॅम आहे आणि इतकं जॅम आहे की पुढे जाताही येत नाहीये, काही करताही येत नाहीये. आम्ही असेच उभे होत, कधीपासून असेच उभे होत. आणि आता तुम्हाला इथे दिसणार नाही पण आभाळ भरलंय पूर्ण, म्हणजे पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर तेच सांगायचं होतं की जर झी फायवर अल्टी पल्टी बघा वेळ असेल तर, पण घरावर पडू नका. येस येस येस, पास टाइम होत नसेल तुमचा तर डेफिनेटली झी फायवर जाऊन अल्टी पल्टीचे आधीचे एपिसोड बघा, म्हणजे एक टाइमपास पण होईल. आणि अल्टी पल्टी थ्रू आम्हाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता सगळ्यांना की आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला रुबाडतात, आपल्याकडनं पैसे घेतात आणि आपल्याला फसवतात. सो त्या सगळ्याकडून म्हणजे आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे किंवा आपण कसं सेफ राहिलं पाहिजे याचं आम्ही सगळं सांगत असतो या शोद्वारे. आणि आय नो सहजच म्हणून लाईव्ह आले आता आपण बघूया किती जण ऑनलाईन आहेत. तर ओके, 1500 लोक आता ऑनलाईन आहेत माझ्या बरोबर. सो आता वेळ आहेच तर लेट्स चॅट, व्हॉट से करा करा, बोला बोला. सो तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवा, आता मी ते वाचतीये. अंकित, हाय अंकित, हाय कोमल, हाय अनिकेत, हाय ओ हरीश सर, हाय हरीश सर. सो लागिरा झालं तिचे डायरेक्टर हरीश शिर्के माझ्या बरोबर इथे आहेत ऑनलाईन. हाय सर, हाव आर यू. प्रदीप आमचा असिस्टंट डायरेक्टर होता तोही ऑनलाईन. वाव, बरेच जण ऑनलाईन आली आहेत. अजून अजून हाय अनिल, हाय पूजा. हाय विकी, हाय मयूर. चेतन कडून पण हाय, तो आता गाडी चालवतोय, जरा जरा आम्ही पुढे जायला लागलो. हाय सौरभ, तुमचे प्रश्न प्लीज कळवा ना प्लीज, कारण इथे हाय हाय सगळ्यांना परत एकदा, पण आपण इथे चॅट करूया जरास, आपल्याला सगळ्यांना वेळ असेल तर. तुमचे काही प्रश्न असतील तर उत्तर द्यायला आवडतील. हो नक्की. हाय सौरभ. सो ठीक आहे, चला तुमच्याकडनं प्रश्न येत नसतील तर मी एक प्रश्न विचारते. अल्टी पल्टी मध्ये आम्ही एक खूपच आपल्याला रिलेट करता येतो असं एक डायलॉग आजकाल आम्ही बोलतोय, जो आहे जेव्हा दुनिया वागते उलटी सुटी तेव्हा आपण करायची अल्टी पल्टी. तर ही आमची अल्टी पल्टी स्टेप दाखव, अल्टी पल्टी, अल्टी पल्टी. आणि याच्याद्वारे मला तुम्हाला एक चॅलेंज पण द्यायचंय. ही स्टेप आता मी आणि चेतननी केली, पण इंडिव्हिज्युअली आपण ही करू शकतो का हे फक्त तुम्ही करून दाखवा. आणि तुमच्याकडे येस, आता चेतक करून दाखवेल अल्टी पल्टी सुमृत कल्टी. सो ही हे एक चॅलेंज पण आहे जे आजकाल आम्ही आमच्या सेटवरती सगळे करतायत आणि सगळे एकमेकांच्या फ्रेंड्सला टॅग करतायत. आणि लवकरच मी त्याचा व्हिडिओही टॅग करीन, शेअर करीन आणि चेतन चेतनला टॅग करीन, कारण त्याला आधी जमत नव्हतं. दिवस रात्र मी तेच करतो असं 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 दिवस रात्र. सो ते कोऑर्डिनेशन होत नाही बोटांचं अल्टीमेटली करता येते, पण काही काही खरंच स्मार्ट लोक असतात माझ्यासारखी जी लगेच कॅचअप करतात. सो ते चॅलेंज पण मी तुम्हाला पोस्ट करणार आहे, मला बघू कोण कोण करू शकतं ते. आणि आता आम्ही जरा जरा पुढे जायला लागलोय. सो येईल
तुम्ही कुठे आहात आता? आम्ही आता फार लावत टुवर्ड्स अंधेरी चाललोय. आम्ही सिरियल मस्त आहे. थँक्यू प्रणाली सुतार, थँक्यू सो मच, थँक्यू महेश, थँक्यू राहुल शिंदे. होपिंग टू मीट यू. येस डेफिनेटली. ओ वाव, आता अल्टीमल्टीचे फॅन्स पण आपल्याला जॉईन झालेत. सो क्वेश्चन्स. आम्हाला तुम्हाला सेटवर येऊन भेटायला आवडेल. तर आमचा एक आमचा जो फिक्स्ड सेट नाहीये, तुमच्या घरी येऊन पण शूट करू शकतो. आमचा काही सेट नाहीये, त्यामुळे वाट बघा कधी कुठे भेटू आम्ही सांगता येत नाही. डेफिनेटली, कारण शूटसाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या लोकेशनवर जात असतो आणि शूट करत असतो. सो डेफिनेटली आपण आपली भेट होऊ शकते कशीही कुठेही. सो फिंगर्स क्रॉस्ड. आणि आता मी तुम्हाला परत पाऊस वाढलाय एनिवे, मी तुम्हाला दाखवते आता. पावसातली जोर घेतलेला आहे, पाऊस वाढलाय खूप जोरात, पाऊस येतो आता. सो एनिवे, आज आता गणपती चालू आहे. गणपती बाप्पा मोर्या, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मी दिल्या होत्या आणि आणल्यात का बाप्पा घरी? आणला असेल तर मला बघायला आवडेल. मग तुमच्या बाप्पाच्या म्हणजे जेव्हा तुम्ही बाप्पाचा फोटो इंस्टाग्रामवर टाकाल तेव्हा अल्टी पल्टीला टॅग करा किंवा मला टॅग करा. मला बघायला आवडेल तुमच्या घरातला बाप्पा. माझ्या घरी बाप्पा येत नाही, बसत नाही, पण मी सगळीकडे जात असते दर्शनाला. मला खूप आवडतो बाप्पा. बाप्पा गणपती बाप्पा हा माझा फेवरेट देव आहे खरं तर, आणि मला वाटतं सगळ्या मुलींचा असतो. तुझाही आहे का? नाही, मी ऍक्च्युली अजून घरच्या गणपतीला गेलो नाही नाशिकच्या, तर मला सुट्टी मिळाल्यावर मी नाशिकला जाणार आहे. तुम्ही तुमचा घरचा गणपती एन्जॉय करा. काय 10 दिवस असतो आमच्याकडे तर येतं काय बसवत नाही. तिला बोलतो आतापासून बसवत जा. बसवत नाही, मला खूप माझी खूप इच्छा आहे बसवायची आणि डेफिनेटली बसणार आहे. आणि जे दीड दिवस बसवतात ना, त्यांनी 10 दिवस बसवायला लागा गणपती. 1.5 दिवसात काय होतं गणपतीचं? गणपती नीट बसत पण नाही माहिती, लगेच उठतो बसल्या. तर जास्त दिवस बसवत जा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं, मला सांगा कुठे कुठे गेलात तुम्ही दर्शनासाठी? आम्ही आता चिंचपोकळीला जाऊन आलो, तुम्ही कुठे कुठे गेलात? कॉन कपिल, आम्ही तो कोण कोण म्हणाले हे स्यादव कॉन कपिल. आम्ही कॉन कपिल नाही होत, आम्ही लोकांच्या चांगल्यासाठी लोकांना मदत करत असतो. आम्ही वाईट नाही होत. मी तर नाहीच नाही. काय? मी तर नाहीच नाही. गप्प बस, मी पण नाही. कोणात कधी येणार? आताच येऊन गेलेले, परत येणार आहे कदाचित लवकरच येईन पुण्यात. एवढ्या पावसात शूट करायला त्रास होत नाही का? ऍक्च्युली होतो, पण काय करणार. नाही होतो, शूट करायला त्रास होतो डेफिनेटली पावसात. पण आपण शेवटी जेव्हा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असतो तेव्हा आपल्यावर एक जबाबदारी असते की लोकांचं एंटरटेनमेंट आपल्या हातात असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. सो ते करून जेव्हा आपण एफर्ट्स घेतो तेव्हा आपल्याला समोरून पण काहीतरी मिळत असतं. तर तसंच आम्ही शूट करताना जर आम्ही जर एफर्ट्स घेत असलो तरी आम्हाला तुमचं प्रेम मिळतं. सो ते सॉल्ट होऊन जातं, बॅलन्स होतं. मालिका मस्त आहे तुमची. थँक्यू सीड डुंबरे, थँक्यू सो मच. आरामात जा. येस रिया, मी आरामातच जाते. कारण ह्याच्यापेक्षा आरामात तर जाऊच शकत. आरामात माझ्या पायात गोळे आले. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच संतोष.
उमेश N1342, हाउ आर यू? आई एम गुड, हाउ आर यू? मी मस्त आहे. थँक्यू सो मच. आयान हाय, थँक्यू. जोडी मस्त आहे तुमची. थँक्यू वर्षा पराग, थँक्यू सो मच. आता मी जरा अजून खाली जाते. कमेंट्स. कोल्हापूर मध्ये कधी येणार तुम्ही? बोलवा, येते लगेच. वेअर टू सेंड द पिक्चर्स ऑफ लॉर्ड गणेशा? नाही, मी तेच म्हणत होते की तुम्ही इंस्टाग्रामवर जेव्हा बाप्पाचे फोटोज टाकता तेव्हा अल्टीपल्टीला टॅग करा किंवा मला टॅग करा. अल्टीपल्टीचं ऑफिशियल हँडल आहे ॲट अल्टीपल्टी ऑफिशियल असा ग्रुप आहे. किंवा तुम्ही चेतनला टॅग करू शकता, चेतन वडनरे. किंवा तुम्ही मला टॅग करू शकता. माझं हँडल ॲट शिवानी बावकर आहे. काही स्पेस नाही, मध्ये काही नाही, काही नाही. तुम्ही मलाही टॅग करू शकता. ज्वेलर्सचा सीड खूपच छान होता. थँक्यू मोहिन मोहसिन सय्यद 21. सो ज्वेलर्सच्या सीडमध्ये आम्ही एका आजोबांना आणि आजींना मदत केली होती, ज्यात त्यांनी त्या ज्वेलर्सनी त्यांना लुबाडलं होतं आणि त्यांचं मंगळसूत्र त्यांच्याकडे घेऊन ठेवलं होतं आणि त्या आजींचं मंगळसूत्र परत देत नव्हते आणि त्याला आम्ही जरा अल्टीपल्टी केली आणि आजोबांना आजींचं मंगळसूत्र परत दिलं. सांगलीला कधी येते माहित नाही, पण पूरग्रस्तांना होईल तशी मदत मी माझ्या वतीने केली आहे. होपफुली सांगलीत आता सगळं सेटल झालं असेल आणि सेटल होत असेल. सो मी आता बाप्पाकडे पण ते मागितलं. सो डेफिनेटली सांगलीला पण मी लवकरच येऊन जाईल, लवकरच. हॅपी जर्नी टू बोथ ऑफ यू. जर्नी, हॅपी जर्नीची गरज असते. हॅपी जर्नी. लवासाला ये, लवासाला लवकरच. मला खूप आवडतं लवासा ऍक्च्युली. येईन. लागीर झालं जिला मिस करतोय. येस डेफिनेटली, आम्ही पण मिस करतोय. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं म्हणून ही नवीन संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे आता. सो आम्ही आमच्या साईडनी डेफिनेटली ट्राय करू की तुम्हाला तेवढंच एंटरटेन करू शकू आणि या मालिकेमधनं पण एक सोशल मेसेज दिलाय की सामान्य माणसांना जे लुबाडतात, जे त्यांना फसवतात, त्यांना कसं आपण सरळ करू शकतो, त्यांना त्यांच्याकडून कशी अल्टीपल्टी करू शकतो याचा. जोडी मस्त आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. यू आर लुकिंग सो कूल टुडे. कूल. ओ थँक्यू सूरज सुभेदार. पुढे सांताक्रूझ चालू करते. प्लीज चेत्याकडे कॅमेरा करतो, फोनवर बोलतोय. सो क्वीन सोना, ही तुझी विश मी पूर्ण करते. झूम करू आपण त्याच्यावर. काही म्हणजे चालू आहे ट्रॅफिक, पण असं नाही आणि आम्ही एक तर विचार केला इथं घराच्या इथे कार लावून आणि मग ट्रेन यावं, पण ट्रेन पण स्लो झाल्या आणि मुळात तिच्या घरापासून तर ब्लॉक आहे की टॅक्सी जाऊ शकेल. त्याच्या पुढे आलो आम्ही एक वेगवेगळे रस्ते घेऊन. मला तुझी सिरियल खूप आवडते, तुझी ऍक्टिंग खूप मस्त आहे असं राधिका 3264 नी कमेंट पाठवली आहे. थँक्यू सो मच राधिका, थँक्यू सो मच. 290 वाटते विज अभी. ओके, शुड आय टेक दॅट ऍज अ कॉम्प्लिमेंट? थँक्यू. पावसात पीली हो का? ऋत्विकने पण मेसेज केलाय. ओके, सो आमच्या क्रिएटिव्हनी आम्हाला इथे मेसेज पाठवलाय लाईव्ह वर. तो तिथे थांबलाय सेटवर. आम्ही इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय शूट करायला. आम्ही थांबलोय कारण ट्रॅफिकमुळे आम्हीच तिथे पोहोचलो नाही आहोत आणि आता काय करायचं खरंच कळत नाही. ऑप्शन नाही, विमान घ्यावंच लागणार मला स्वतःच. आता दाखवते ट्रॅफिक. आता बघा, आता तर म्हणजे वर्स आहे सिच्युएशन. हे बघा, लांब लांब पर्यंत
नुसतं ट्रॅफिक. लांबच दिसतच नाही ऍक्च्युली ट्रॅफिक मुळे. फोन बाहेर काढून दाखव पावसात. नको माझा फोन. तुझा फोन दाखव ना. तुझ्या हँडनी लाईट लावून फोन. आता मी आता परत मला कोणीतरी विचारलंय आता तू कुठे आहे सोनल डोंगरे. आम्ही अजून हारलाच आहोत. आम्ही हल्लोच नाही होत. आम्ही इथेच आहोत आणि पुढे जाताच येत नाहीये. बॉलिवूड मध्ये बघायला आवडेल प्रशांत S140. थँक्यू. ओके अरे शिवानी ताई वेटिंग फॉर युअर पागल कंती. म्हणजे सिद्धार्थ 8585120 पागलपंती का अल्टी पलटी. एन्जॉय करा पाऊस. एन्जॉय नाही म्हणजे आज सुट्टी असती तर एन्जॉय करता आलं असतं. पण आम्ही अडकलोय गाडीत. आता इथे काय एन्जॉय आणि काय तुम्हाला सांगू. सोडा तुम्ही घराबाहेर पडू नका. तुम्ही पिक्चर बघा एखादा किंवा अल्टी पलटीचे एपिसोड बघा. पण घराबाहेर प्लीज पडू नका. जोपर्यंत खूप अर्जंट नाही आहे तोपर्यंत प्लीज. नागेश पाटील तिथेच राहा. इथेच होत माय चॉईस. इथे कसंही राहावं. बऱ्याच गप्पा मारल्या. छान वाटतंय मला. ओ आणि तावडे नाईस शायनी हे फिल्टर. कसला फिल्टर लाईव्ह मध्ये. एअर फिल्टर लोक मारतील मला येऊन. शिवानीला असं कसं बोलला. शिवानीला इग्नोर. त्याचं फ्रस्ट्रेशन पावसामुळे. ऋत्विक तू बघत असशील तर वी आर रिचिंग. तुला एका ट्रॅफिक दाखवू का बघ. हे बघ येतोय ऋत्विक. कुठे चालू आहे पाऊस. मुंबईत साधारण पाऊस चालू आहे सगळीकडे. ट्रेन्स पण बंद आहेत. म्हणजे बंद नाही आहेत, डिले झाल्यात, लेट आहेत ट्रेन्स. आणि आम्ही आता सेंट्रल पार्टमध्ये होतो तिथे तर म्हणजे अक्षरशः पाणी पूर्णच तुंबलं आहे. आणि हे वेस्टर्न साईडला सगळं ट्रॅफिक आहे. कंजेशनमुळे पुढे जाता येत नाही आहे. सो हाय सौरभ. हाय महेश पवार. हाय मिहीर. मिहीर हाय मिहीर. माझा फ्रेंड आहे ऑनलाईन. हाय मिहीर. वी केत एस केत मी गुड डांक. माझ्या जर्मन क्लास मधला फ्रेंड आहे तो. असं म्हणून मी जरा जर्मन मध्ये बोलले. मला अजून आठवत आहे जर्मन अगदी बऱ्यापैकी आणि नीट. सो टिकटॉक भारी आहेत. प्रथमेश 4959. येस. सो मी रिसेंटली आठवडाही नसेल झाला टिकटॉक वर आले. आणि मजा येते मला टिकटॉक करायला. आधी मला अजिबात आवडायचं नाही. मला असं वाटायचं काय अशी टिकटॉक बोर सगळे टिकटॉक करत असतात आणि काय कामधंदे नाही त्यांना ह्या होत्या. पण आता मी स्वतः आले कारण सगळे पोस्ट करायला लागले. म्हणजे अक्षरशः तू टिकटॉकवर नाही आहेस. तू टिकटॉकवर नाही आहेस. का नाही आहेस तू टिकटॉकवर. असं जे काही होत होतं. सो मी आले आता टिकटॉकवर. आणि फ्रँकली स्पीकिंग मला आवडायला लागलंय जरा जरा. पण येस प्लीज कामधंदे सोडून टिकटॉक करत बसायचं नाही कारण ते आपल्या कामावर अफेक्ट होऊ शकतं. सो मी असं कधीच करत नाही. जेव्हा खूप फ्री वेळ आहे तेव्हाच फक्त टिकटॉक करू शकतो आपण. आता मी करू शकते टिकटॉक. पण गाडी आता जरा जरा पुढे हलायला लागली. सो टिकटॉक होणार नाहीत नीट. आणि चेतन वैताग तो माझ्यावर कारण त्याला तो माझ्या पहिल्या स्टेजवर आहे. जेव्हा मी होते अशी की मला टिकटॉक आवडत नाही टिकटॉक करायचं नाही स्टेजला जाईन असं वाटतं. तो बोलतोय तो पुढच्या स्टेजला जाईल. टिकटॉक करू. पुरुषांनी टिकटॉक करावे. म्हणजे टिकटॉक फिमेल ओरिएंटेड असं कोणी सांगितलं तुला. तुला माहित नाही मला टिकटॉक करायला लावते टिकटॉक. सो
एक अल्टिमेटीचा टिकटॉक पण आम्ही केला, तुम्ही चेक करा टिकटॉक. माझं हँडल आहे शिवानी बावकर 7, शिवानी बावकर 7 माझं टिकटॉक हँडल आहे. 7 का आहे माझ्या नावापुढे हे मलाही नाही माहिती, ते ऑटो जनरेट झालं ऍक्च्युली, कारण शिवानी बावकर ऑलरेडी टेकन होतं. सो शिवानी भावकर 7 हे माझं टिकटॉक हँडल आहे आणि आजकाल मी खूप पोस्ट करत असते टिकटॉकवर. सो तिकडे पण मला फॉलो करा, म्हणजे आपण तिथेही कनेक्टेड राहू आणि काही सिरियल विषयी अपडेट्स किंवा काही सिरियल विषयी नवीन टिकटॉक जर मला करता आले तर आय विल ट्राय माय बेस्ट, मी करीन. आणि आपण तिथेही फॉलो एकमेकांना, म्हणजे आपण तिथेही कनेक्टेड राहू. अँड आता आम्ही जरा जरा पुढे जायला लागलो आहोत. तुझे अल्टी पल्टी मधले नवीन लुक्स छान आहेत विस अभि, थँक्यू सो मच अभि. अल्टी पल्टी मध्ये मला लुक्स बरोबर खूप एक्सपेरिमेंट करता येत आहे, कारण प्रत्येक कॅरेक्टर वेगळं असतं. म्हणजे आम्ही पल्लवी आणि अलंकार म्हणूनच सगळ्यांना अल्टी पल्टी सगळ्यांची करत नसतो, तर वेगळेवेगळे कॅरेक्टर्स वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये आम्ही सगळ्यांशी डील करत असतो किंवा सगळ्यांना भेटत असतो. सो खूप लुक्समध्ये एक्सपेरिमेंट करता येत आहे आणि खूप मजाही येते. सो थँक्यू. आणि आमची स्टायलिस्ट आहे सायली म्हणून, तिने सगळे लुक डिझाईन केले. सो तिला पण थँक्यू, कारण शी इज डुईंग अ रिअली गुड जॉब. आणि अजून केस आता सगळे टिकटॉक बद्दल बोलायला लागलेत ना. टिकटॉक म्हणजे बघ किती फेमस होतो, पण थोडं थोडं सुरू कर. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड त्याचं असं का होत आहे, कारण माझंही व्हायचं. बट इट इन स्टार्ट ना, नाही थोडं थोडं, नो लेटर यू अंडरस्टँड. चलो कोई बात नाही. बारामतीला कधी येत आहे? येईन पण मला आवडेल यायला. पुरुष का टिकटॉक युज करू शकत नाहीत? एक्झॅक्टली. सर टीम शिवानी वावकर कडून मेसेज आलाय की पुरुष टिकटॉक का नाही युज करू शकत, करू शकतात टिकटॉक युज. मी तेच म्हणत होते. गंमत केली एवढं काही सिरियसली नाही. माझे मित्र आहेत ना हरामखोर, माझे मित्र, त्यांच्या समोर टिकटॉक जर का मी केलं ना तर ते व्हायरल करतात. ते आमच्याच ग्रुपमध्ये 4-5 लोकांमध्ये आणि छळतात. पण करेन मी. शिवानी आता मला शिकवणार आहे टिकटॉक कसं करायचं. मी तुला टिकटॉकवर अल्टी पल्टी करायला शिकली. मला एवढे टिकटॉक येत नाही. टिकटॉक टिकटॉक येत नाही, कार्ड जोक्स मारतो. अरे शिवानी माझ्या जोक्सला अजिबात रिस्पॉन्स देत नाही, तिला माझे जोक फालतू वाटतात. तर त्यामुळे एक मिनिट हे बघा काय बोलतो. खूप चांगले जोक्स करतो, हसत नाही ती जोक पाडते चार चौघात. तिला जरा समजावं बरं. ओके सो आता मी एंड करते लाईव्ह सेशन. थँक्यू तुम्ही माझ्या बरोबर कनेक्टेड राहिला. जाऊ मी ट्राय करीन माय लेवल बेस्ट. आय विल ट्राय की मी मध्ये मध्ये ऑनलाईन येऊ शकेन. ऍटलीस्ट लाईव्ह करत जाऊ आपण. आय नो मी जास्त लाईव्ह जात नाही आहे, पण ते जरा शूटमध्ये अडकल्यामुळे किंवा वेळ मिळत नाही किंवा कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम्स किंवा काही असो, म्हणजे एकंदरीत वेळ नसल्यामुळे मला जरा जास्त लाईव्ह जाता येत नव्हतं. पण मी प्रॉमिस करते तुम्हाला की मी लाईव्ह येत जाईन. मला माहिती आहे तुम्ही मला सगळे मेसेजेस करत असता, मी वाचत असते ते. फक्त सगळ्यांना रिप्लाय करता येत नाही एवढंच. पण आता मी तुम्हाला इथे सांगते की मी ट्राय करेन खरंच लाईव्ह यायला. आपण गप्पा मारू, मलाही खूप आवडतं तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायला, तुमचे मेसेजेस वाचायला. सो डेफिनेटली आम्ही सातारकर. आपला सातारा कसं वाटलं म्हणजे कसं वाटलं म्हणजे अरे विषय का सातारचा. ओके सो आता मी लाईव्ह सेशन एंड करते. आम्ही काही आम्ही पुढे पिढे गेलो नाही आहोत. मला वाटलं की मी लाईव्ह करीन आणि तोपर्यंत मी सेटवर पोहोचेन आणि तुम्हाला साधारण वातावरण काय आहे सेटवरचं दाखवू शकेन. पण आम्ही अजून इथेच आहोत, काय माहित नाही होतं काय. मी चाललोय उतरून पायी. मी येते गाडीत.
चला एनिवे बाय बाय. सेट वरून करू शकले तर मी एक लाईव्ह करीन. आज शक्य नाही आहे कारण आता ऑलरेडी लेट झालं आणि पोचता येत नाही आहे एकतर वेळेवर. सो मी सेटवरनं एके दिवशी लाईव्ह जाईन. अल्टीपल्टीचे एपिसोड शूट करत असतानाच्या मजा किंवा मजा मस्ती किंवा बिहाइंड द सीन्स धमाल जी काही चालू असते किंवा कॅमेरा लाईट्स ऍक्शन हे सगळं मी तुम्हाला दाखवीन. ऍक्च्युली आवडेल मला तुम्हाला हे सगळं दाखवायला. मी खरं तर आमच्या असं दाखवलेलं की अलंकार आणि पल्लवी जिथे आहेत आता तिथे